अरे काही आहे का खालच्या किचत काही खालच्या किचत आहे का मी टेस्ट म्हणतो आज वाढलं का रे बाबा पाणी हा नाही आज कधी आलो तुम्ही झालं हे याच्यामध्ये आता गेलो ना बाकी दुरुस्त परत दिवशी थोडं थांबून थांबू थांब कमरेपर्यंत आहे ना कमरेपर्यंत आहे ना कमरेपर्यंत आहे ना जायर द्यायला चल कोण आहे वाटतं दादाले हे प्यायची व्यवस्था आहे म्हटलं दादा हेच पाणी प्यावं लागते विहिरीच्या वरून पाणी गेलेलं आहे विहिरीचं पाणी आहे गावला कॅन्सरचा पेशंट होता बा आम्ही बातमी केली ना आम्ही यंदा जाऊन बातमी करून आलो परवा त्या दिवशी मी हा व्हिडिओ बघितला दादा एका ग्रुपवर आणि मी त्या व्हिडिओचा शोध घेतला कुठला आहे म्हणून संपर्क साधला कोणत्या व्हिडिओचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मराठा हॉटेलचा एक ग्रुप आहे ना त्या ग्रुपवर मी त्या व्हिडिओच्या नंबरवरून यांच्याशी संपर्क केला तसाच रात्री 9:30-10 दरम्यान खडसे साहेब तहसीलदार साहेबांना कळवलं की मग उद्या सकाळी मी येतो मी सकाळची तर 8:30 पोहोचली इथं आणि सगळे अधिकारी आले प्रशासकीय अधिकारी ताबडतोब आले आणि कलेक्टर मॅडमकडे मीटिंग ठेवली कलेक्टर मॅडमला म्हटलं आम्हाला एक बोटची व्यवस्था आणि एक डॉक्टरांचं पथक आणि जे काही पेशंट आहेत त्यांना इथे हलवलं आणि हे या शेत इथून असं येते त्यामुळे या शेतकऱ्याचं नुकसान होऊ राहिलं पण या गावकऱ्याचा संपर्काची बात नाही 8 दिवस झाले गाव बाहेर होतं 12 दिवस झाले 12 दिवस हा म्हणजे 12 दिवसाच्या आधी आम्ही पाहिलं होतं तेव्हा एवढे रुग्ण होते या गावात कमीत कमी 7-8 रुग्ण हवनीचे होते कॅम्प लागला पासून अकोला जिल्ह्यामध्ये सततधार आणि मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि याचे दुष्परिणाम काल बाळापूर तालुक्यातील झुरळ खुर्द या गावात मी स्वतः जाणवलेत त्या गावामध्ये पीठगिरणी नाही त्या गावामध्ये दवाखाने नाहीत त्या गावामध्ये छोटंसं गाव आहे 400 लोकवस्तीचं किराणा दुकान पण नाही आणि उपेक्षित असणाऱ्या अशा गावामध्ये कुठली सुविधा नाही 100 एकर शेती बॅकवॉटरमुळे डॅमच्या वाहून गेलेली आहे आणि दुर्दैव असं आहे की आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही दुर्दैव असं आहे की राज्याला कृषीमंत्री नाही म्हणजे हे सरकार काय झोपा काढण्यासाठी आलेलं आहे का या सरकारला जर खरंच लाज लज्जा शरम काही शिल्लक असेल तर त्यांनी या ठिकाणी यावं ते इथल्या गावकऱ्यांचे हाल बघावेत अकोला जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना जे भीषण संकटाला तोंड द्यावं लागतंय त्यापर्यंत यावं नाही तर फक्त आणि फक्त शहराची नावं बदलायची आम्ही फार तीर मारतो आहोत जरा लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर येऊन बघावं लोकं कशी जगतायत त्याच्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करतो अजूनही आमच्या राज्याला जर कृषीमंत्री नसेल तर या सरकारचा आम्ही धिक्कार करतो